वरोरा शहरातील यात्रा वार्ड परिसरातील युवकांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला। यावेळी मंत्र्यांनी युवकांना प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या। युवकांनी भाजपमध्ये ज्या आनंदाने प्रवेश केला तो आनंद कायम ठेवून आपल्याला पक्षात मान सन्मान मिळेल याची ग्वाही दिली। यावेळी यात्रा वार्ड परिसरातील बहुसंख्य युवकांनी भाजपाचे झेंडे हातात घेऊन जयघोष करून विजयी घोषणा दिल्या। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकी दरम्यान वरोरा शहरातील या भागातील भाजपाची स्थिती बळकट झाल्याचं मत नगराध्यक्ष एहतिशाम अली यांनी नोंदवलं। या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हंसराज अहिर, माजी नगराध्यक्ष एहतिशाम अली, सुरेश महाजन, बाबा काकडे, आशिष देवतळे, करण देवतळे, ओम मांडवकर, वानखेडे आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बघूया त्याविषयी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली आहे ते। पक्ष प्रवेश आहे की देशाची स्थिती जी आहे, राज्याची स्थिती जी आहे, हे सगळं पाहताना लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर, भाजपच्या संघटन शैलीवर लोकांचा विश्वास बसत चाललेला आहे। आणि विविध जातीतील धर्मातील मंडळींनी आज जसं प्रवेश घेतलेला आहे ते त्याचं द्योतक आहे। शक्ती प्रदर्शन नाही, शक्ती वाढत चाललेली आहे पक्षाची, हे दिसणारं चित्र आहे आजचं। आणि आम्ही ती संधी गमावणार नाही कधीच। जितकी मंडळी पक्षामध्ये येईल ते आम्ही त्यांना प्रवेश देत राहून पक्ष वाढीचं काम आमचं काम आहे, कर्तव्य आहे, आणि पक्ष वाढत जाऊ।